सो हॅलो एव्हिवन गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल नॉलेज किळा विद्यार्थी मित्रांनो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो दहावी बारावी बोर्ड परीक्षा आता जवळ इथं आलेली आहे आणि दहावी बारावीची बोर्ड परीक्षा देताना सर्वात महत्त्वाचं असते ते म्हणजेच की उत्तरपत्रिका म्हणजे जे शीट असते ना त्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे असते तर हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे त्यासोबतच तुम्हाला सांगणार आहे बरेच विद्यार्थ्यांना माहिती नसते की हे जे माहिती असते इथं ते कशी भरायची कशी फिलअप करायची कुठं कोणती माहिती द्यायची जेणेकरून त्यांची बोर्ड एक्झाममध्ये चूक होणार नाही आणि त्यामुळे त्यांना कोणता प्रॉब्लेम येणार नाही तर हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर त्यानुसार सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून दहावी बारावीचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इथं दिली असते आता एस एस सी म्हणजे दहावी आणि एच एस सी म्हणजे बारावी हे सेम असते उत्तरपत्रिका यामध्ये बदल नसतो ठीक आहे इथं पाहू शकता आता तुम्हाला कोणकोणती माहिती भरायची स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे अशा प्रकारे संपूर्ण अगोदर पाहून घ्या की अशा प्रकारे पूर्ण काय असते तुमची शीट म्हणजे पहिलं पेज असते आता हे जे पहिलं पेज आहे तर या पहिल्या पेजवर कोणती माहिती भरायची आहे असते तुम्हाला इथं मी तुम्हाला सांगतो तसं तर तुम्हाला तुमच्या जे टीचर्स असतात तुमच्या एक्झाम हॉलमध्ये ते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगत असतात परंतु तुम्हाला अगोदरच मी सांगितलं तर त्यामुळे तुम्ही घाबरणार नाहीत आणि व्यवस्थित माहिती फिलअप कराल ठीक आहे तर सर्वात अगोदर पहिले पहा इथं तुम्हाला काय दिलेलं आहे सेंटर नंबर इथं पाहू शकता तुम्ही इथं काय दिलं आहे सेंटर नंबर म्हणजे केंद्र क्रमांक हा तुम्हाला इथं दिलेला आहे हा मी इथं टू वन एट फाईव्ह जो असेल मी इथं लिहिलेला आहे हा सेंटर नंबर असेल तुमचा तुमचे जे सेंटर आहे ना तो सेंटर नंबर इथं तुमच्या हॉलटिकीटवर दिलेला असतो तो इथं तुम्हाला लिहावा लागतो तुमच्या हॉलटिकीटवरून पाहून ठीक आहे त्यानंतर इथं काय लिहिलं आहे बारकोड या ठिकाणी चिटकवा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो बारकोड आहे तो बारकोड इथं तुम्हाला चिटकवायचा असतो आता बारकोड कोणता बारकोड तुम्हाला जो जो तुमचा पेपर आहे त्या पेपरच्या वेळेस बारकोड तुम्हाला दिला जाणार आहे ठीक आहे तो इथं तुम्हाला चिटकवायचा आहे किंवा तुमचे टीचर तुम्हाला इथं चिटकवून देतील व्यवस्थित ठीक आहे त्यानंतर बघू शकता इथं महत्त्वाचा सर्व इथ सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे सीट नंबर म्हणजे तुमचा जो रोल नंबर आहे ना दहावीचा असू किंवा बारावीचा तो व्यवस्थित इथं लिहायचा आहे इथं व्यवस्थित पहा कसा लिहिलेला आहे एका बॉक्समध्ये एक नंबर इथं व्यवस्थित पूर्ण लिहिलेला आहे असा तुम्हाला लिहावा लागणार तुमच्या हॉल हॉलटिकीटवरून पाहून त्यानंतर इथं इन वर्ड म्हणजे हे जे तुम्ही अक्षरात लिहिलेलं आहे आता तुम्हाला इथं शब्दामध्ये लिहावं लागणार आहे ठीक आहे नंतर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला काय सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट परीक्षार्थाची सही म्हणजेच तुमची जे विद्यार्थी आहेत तुम्ही तर तुमची सही तुम्हाला इथं करावी लागणार आहे म्हणजे स्टुडंट सिग्नेचर ओके नंतर खाली इथं तुम्हाला आहे सुपरवायझर सिग्नेचर म्हणजे जे तुमच्या शाळेवरती म्हणजे एक्झाम हॉलमध्ये असतील त्यांची इथं काय असणार आहे सिग्नेचर इथं तुम्हाला कोणतीही काही सही करायची नाही फक्त इथं तुम्हाला जिथं परीक्षार्थी सही लिहिलाय त्याच्या समोरच बॉक्समध्ये तुम्हाला तुमची सही करायची आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथं पोहू शकता काय लिहिलंय हॉलो क्रॉप्ट स्टिकर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो हॉलो असते ब्लॅक कलरमध्ये ते इथं पुन्हा चिटकावल्या जाणार आहे म्हणजे हे पूर्ण संपूर्ण माहिती इथं हिडन राहणार आहे हे दिसणार नाही आहे त्यामुळे इथं हॉलोक्रॉफ्ट तुमचे टीचर जे असतील एक्झामिनर ते इथं चिटकवून दे त्यानंतर आता पाहू शकता इथं तुम्हाला पुढे सब्जेक्ट्सची माहिती दिली असते जसं की आता पाहू शकता इथं सब्जेक्ट सब्जेक्टच्या पुढे काय लिहायचं जो तुमचा सब्जेक्टचा पेपर असेल समजा इंग्लिश मॅथ मराठी जो असेल तोही तुम्हाला इथं लिहायचा आहे त्यानंतर पेपर आता पेपर कोणत्या विषयाचा आहे आता सब्जेक्ट तुम्ही लिहिला आता समजा दहावीचा मॅथमॅटिक्स आहे पण पेपर कोणता आहे अजेब्राचा पेपर आहे ठीक आहे तर सेम तुम्ही समजा इंग्लिशचा असला तर फक्त इंग्लिशच लिहायचं मराठीचा असलं फक्त मराठी लिहायचं कोणत्याही एका याच्यामध्ये लिहिलं तरी चालणार आहे ठीक आहे त्यानंतर इथं डेट जो पेपरची डेट आहे ज्या डेटला तुम्ही पेपर देत आहेत ते इथं लिहायचं आहे त्यानंतर उत्तर लेखनाची भाषा म्हणजे लँग्वेज ऑफ अँसर इथं काय आहे इंग्लिश आहे ठीक आहे जर तुमची मराठी मीडियम असेल तर मराठी मीडियम लिहायचं म्हणजे इंग्लिशचा पेपर तुम्ही इंग्लिशमध्ये देता म्हणून इथं इंग्लिश द्यायचं मराठीचा पेपर मराठीमध्ये देता म्हणून इथं मराठी लिहायचं गणताचा पेपर मराठीमध्ये देत असाल तर इथं मराठी लिहायचं ओके म्हणजे सिम्पल आहे जो पेपर ज्या भाषेमध्ये देतात इथं तुम्ही लिहायचं आहे ते लँग्वेज मराठी किंवा इंग्लिश किंवा हिंदी जे असेल ते त्यानंतर आता इथं आहे Of तो तो नंबर ऑफ सप्लिमेंट्स म्हणजे पुरवणी तुम्ही जेवढी घेता तिथं इथं नंबर लिहायचा आहे म्हणजे समजा आता पहिलंही इथं वन लिहिलेलं आहे ठीक आहे वन म्हणजे काय हे तुम्हाला जे ॲन्सरशीट मिळाले मिळालेली आहे ते वन प्लस इथं काय आहे प्लस इथं तुम्ही किती नंबर ऑफ सप्लिमेंट्स पुरवणी घेतल्या त्या लिहायच्या आणि टोटल किती झाले हे इथं चार ठीक आहे तर इथं तुम्हाला असं लिहायचं आहे ठीक आहे समजा दोन पुरवणी घेतली असते दोन आणि टोटल किती झाली असते वन प्लस टू थ्री झाली असते इथं तीन घेतल्या म्हणून तीन लिहिले आणि वन प्लस थ्री इज इक्वल टू फोर झाले ठीक आहे तर हे इथं लिहायचं आहे सिम्पल माहिती असते जास्त तुम्हाला इथं लिहायचं नसतं आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं तुमची पूर्ण माहिती भरून जे तुम्हाला लिहायची ती इथं पूर्ण झाली आहे त्यानंतर इथं जे आहे तुम्हाला इथं काहीही लिहायचं नाही आहे कारण की इथं जे टीचर्स असतात ते मार्क्स इथं लिहित असतात तुमचे जे चेक करून पेपर चेक करून जे मार्क्स असतात ना ते इथं लिहित असतात बा क्वेश्चन नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह आणि टोटल किती तुम्हाला मार्क्स मिळाले ते लिहित असतात त्यानंतर इथं जे आहे टीचरची साईन वगैरे हे ते करत असतात एक्झामिनर पोहू शकता एक् एक्झामिनर मॉडरेटर जीप मॉडरेटर त्यांना इथं लिहायचं असते तुमचे जे मार्क्स आहेत ना हे लिहित असतात त्यामुळे तुम्हाला फक्त इथपासून सेंटर नंबरपासून तर तुम्हाला इथपर्यंत जे सप्लिमेंटपर्यंत पूर्ण माहिती भरायची असते आणि हॉलोक्राफ्ट आणि तुमचा जो बारकोड आहे तो लावायची चिंता करायची नाही जो एक्झामिनर असतात ते तुम्हाला इथं लावून देत असतात त्यानंतर हे पूर्ण तुम्हाला इथं भरायचं असतं त्यासोबतच पाहू शकता आता इथं तुम्हाला काही सूचनासुद्धा दिलेल्या असतात बोर्डातर्फे ओके बोर्डातर्फे तुम्हाला इथं सूचनासुद्धा दिलेल्या असतात ते तुम्हाला इथं वाचायला जर वेळ मिळाला अगोदर तुम्ही वाचू शकता त्यानंतर तुम्ही इथून तुमचा जो पेपर आहे तो तुम्हाला स्टार्ट करायचा असतो ठीक आहे तर अशा प्रकारे तुमची पाहू शकता बोर्डची शीट म्हणजे उत्तरपत्रिका असते इथं पाहून घेऊ शकता तुम्ही कशाप्रकारे उत्तरपत्रिका असते तुमची ओके ह्या लाईन्स दिलेल्या असतात सर्व काही इथं दिलेलं असते ओके आणि विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्हाला रफ वर्क करायचं आहे तर रफवर्क तुम्ही करू शकता समजा आता इथं तुम्ही हा सेक्शन दिला आणि रफवर्क तुम्हाला करायचं आहे तर वर्क तुम्ही इथं करू शकता फक्त काय करायचं इथं तुम्हाला समजा लास्टचं पेज आहे इथं काय लिहायचं रफ वर्क ओके तर रफ वर्क लिहायचं असं लहान अक्षरात लिहिलं तरी चालेल आणि तो तुम्ही लिहू शकता म्हणजे जे रफ वर्क कॅल्क्युलेशन्स वगैरे करायचे आहेत फिजिक्स मॅथमॅटिक्स त्यामध्ये सायन्समध्ये सुद्धा करायचे असतात तर तुम्ही इथं ते करू शकता नो प्रॉब्लेम ओके आणि हे सुद्धा अलाव करते त्यामुळे इथं नोटेन्शन no तुम्ही असं करू शकता ठीक आहे दोन पेजेसमध्ये सुद्धा करू शकता फक्त एक नाही ठीक आहे तर हे तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे बोर्डची ॲन्सर शीट उत्तरपत्रिका कशाप्रकारे असते हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही इन्फॉर्मेशन मिळणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ गोष्टी कनेक्टेड थँक्यू